लग्नाच्या काही दिवसांनी माझ्या घरात असा प्रकार घडला की एका आवाजाने मला जाग आली. मी उठून बाहेर येऊन पाहिलं तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण त्यावेळी माझे बाबा माझ्या बायकोसोबत, मी नितीन, आमच्या घरात मी आणि माझे बाबाच असतो. मी लहान असतानाच आई आम्हाला सोडून गेली, तेव्हापासून बाबांनी एकट्यानेच माझा सांभाळ केला. आता मी 25 वर्षाचा आहे. हल्लीच मला एका मोठ्या कंपनीत जॉब लागला आहे. बाबा आता माझ्या लग्नाच्या मागे लागले. त्यांचं म्हणणं आहे की आता लग्न करून घे, घरात एखादी बाई असली तर बरं पडेल, आणि आता चांगले स्थळही येत आहेत. आज रविवार असल्याने मला सुट्टीच आहे. सकाळ सकाळ बाबा चहा घेऊन आले. आमच्या बाबांच्या हातचा चहा म्हणजे काय सांगू, मस्त चहा बनवतात बाबा. आम्ही बापले गप्पा मारत बसलो होतो. आमच्या गप्पा काय असणार, त्याच लग्नाबाबतीच्या. बोलता बोलता बाबांनी माझ्या हातात एका मुलीचा फोटो ठेवला, आणि अगदी सेकंद न होऊ देता ते माझ्यासमोर त्या मुलीचं वर्णन करू लागले. ते म्हणाले की मुलगी खूप देखणी आहे आणि गुणी आहे, ती आपलं घर व्यवस्थित सांभाळेल. तू आता लग्नासाठी पटकन होकार दे, आपण लगेच लग्न लावून टाकू. हो बाबा, मला मुलगी तर बघू द्या, असं म्हणतच माझं लक्ष हातावरच्या फोटोवर पडलं. फोटो बघताच माझं भान हरवलं. ती खरंच खूप सुंदर होती. खरं सांगायचं तर मी आतून खूप खुश होतो, पण मी बाबांना ते दिसू दिलं नाही. मी त्यांना त्या मुलीचं नाव आणि तिच्या परिवाराबद्दल विचारलं. त्यावर ते म्हणाले, मुलीचं नाव शिवानी आहे, मुलगी अनाथ आहे, पण ती खूप गुणी आहे. माझ्या मित्राच्या ओळखीमधलीच आहे. ती अगदी सर्वसामान्य आहे. ती आपलं घर अगदी जबाबदारीने सांभाळेल. आणि हो नितीन, तू एका अनाथ मुलीसोबत लग्न करशील तर तुला खूप पुण्य मिळेल. बाबांचं बोलणं ऐकून मी लग्नाला होकार दिला. लग्नाच्या दिवशीच मी शिवानीला पाहिलं. फोटोपेक्षा प्रत्यक्षात ती दिसायला देखणी होती. अगदी साध्या पद्धतीनेच बाबांनी मंदिरातच आमचं लग्न लावलं. लग्न लावून आम्ही घरी आलो. मी खूप खुश होतो. काही दिवस झाले होते. शिवानी घर अगदीच व्यवस्थित सांभाळत होती. आई होती तेव्हा घरात जसा आनंद होता, तसाच आनंद शिवानीच्या येण्यानेही घरात झाला होता. बाबाही सुनेवर खूप खुश होते. मलाही आता कोणीतरी बोलायला माझ्या हक्काचं माणूस घरात आलं होतं. आमची मॅरिड लाईफ छान चालली होती. अधूनमधून मी शिवानीला बाहेर घेऊन जायचो. एकदा असंच आम्ही संध्याकाळी बसलो होतो. मी शिवानीला सहजच विचारलं की तुला तुझ्या आईवडिलांची कधी आठवण येत नाही का? मला वाटलं हे ऐकून तिला रडू येईल, पण तसं काही झालं नाही. नाही येत आठवण, कारण मी त्यांना कधी पाहिलंच नाही आहे. मग यावर मी तो विषय तिथेच थांबवला. एक दिवस मध्यरात्री मला कसला तरी आवाज आला, तेव्हा मला जाग आली आणि मी बघितलं तर शिवानी माझ्या शेजारी नव्हती. मला वाटलं ती बाथरूममध्ये गेली असावी, आणि तेव्हाच त्या दरवाजाचा आवाज आला असावा. मग मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी मध्यरात्री मला तोच आवाज परत आला, आणि मग मी उठून बघितलं तर शिवानी शेजारी नव्हती. मग मी बाथरूममध्ये बघितलं तर तिथेही ती नव्हती. मी तिला बघण्यासाठी बाहेर आलो. मी पाहिलं तर ती माझ्या वडिलांच्या रूममधून बाहेर येत होती, आणि तिच्या मागे माझे वडीलही बाहेर आले. मला बघताच ती थोडी घाबरल्यासारखी झाली. शिवानी, एवढ्या रात्री तू इथे काय करत आहेस? असं मी विचारलं असता ती म्हणाली, अरे बाबांना सलग खोकला येत होता, मला त्यांचा आवाज आला म्हणून मी बघायला आले, आणि आता त्यांना काढा बनवायला जात होते. तेवढ्यात बाबा म्हणाले, शिवानी बेटा, खोकला आता बंद झाला आहे, एवढ्या रात्री तू कुठे थकतेस? मी औषध घेतो, बरं वाटेल मला, जा तुम्ही जाऊन झोपा. मग आम्ही आमच्या रूममध्ये जाऊन झोपी गेलो. मला माझ्या शिवानीचा खूप अभिमान वाटत होता. खरंच ती बाबांची किती काळजी घेते. 2 दिवसानंतर मध्यरात्री मला पुन्हा कसला तरी आवाज आला. तेव्हा शिवानी माझ्या बाजूला नव्हती. मी उठून बाहेर बघण्यासाठी गेलो, तेव्हा शिवानी आणि बाबा चोरासारखे लपून कुठेतरी जात होते. आता मात्र हे माझ्यासाठी संशयास्पद होतं. मला कळत नव्हतं की हे नेमकं काय चाललंय ते, आणि एवढ्या रात्री हे कुठं जात असतील. मग हे बघण्यासाठी मीही लपून त्यांच्या मागे गेलो. ते एका ठिकाणी थांबले. ते ज्या ठिकाणी थांबले ते पाहून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझे वडील शिवानीला वेश्यालयात घेऊन चालले होते, पण ते असं का करत होते मला समजतच नव्हतं. मी विचार केला की बाबा हिला जबरदस्ती इथे घेऊन आले असतील, पण समोर बघून तर तसं अजिबात वाटत नव्हतं. ती स्वतःच्या मर्जीने आली आहे असंच वाटत होतं. मला आता हळूहळू यांचा सर्व खेळ लक्षात येत होता. म्हणूनच बाबांनी मला लग्नासाठी घाई केली तर यांचं पहिल्यापासून तिच्यासोबत काहीतरी शी. मला बोलायलाही लाज वाटते. माझ्या वडिलांना या गोष्टीची सवय आहे
की माझी बायकोही त्यातली आहे. या सर्व प्रकाराचा विचार मी कुठल्या अँगलने करू नेमकं हेच मला कळत नव्हतं. हे सर्व मला सहन होत नव्हतं. मी तडक घरी निघून आलो. आता माझ्या डोळ्यातून अश्रूच येऊ लागले की माझी बायको आणि माझा बाप हे दोघंही असं माझ्यासोबत कसं करू शकतात. यांना जराही लाज वाटली नसेल का? पण वाचनेला वय नसतं ना. दुसऱ्या दिवशी सकाळी मी पाहिलं शिवानी आणि बाबा असं वागत होते जसं की या दोघांचं नातं खूप पवित्र आहे. बाबा तिला माझ्यासमोर बेटा बेटा करत होते आणि रात्री तर यांचं वेगळंच काहीतरी चाललं होतं. हे दोघंही चांगलेच मुरलेले खिलाडी होते. शिवानी माझ्यासमोर नाश्ता घेऊन आली. मला भूक नाही आहे असं म्हणून मी तिथून निघून गेलो. मला यांना रंगेहात पकडायचं होतं. आज रात्रीही या दोघांचा पुन्हा तोच खेळ सुरू झाला. आज तर शिवानीने काहीतरी वेगळेच कपडे घातले होते. ते दोघंही शांतपणे घरातून निघाले. मी आज ठरवलं होतं आता यांचा हा खेळ संपवायचाच. आज मी त्यांच्या मागे गेलो नाही. मी त्यांची घरीच हॉलमध्ये बसून वाट बघत होतो. जवळजवळ 3 तासानंतर ते घरी परतले आणि मला हॉलमध्ये बसलेलं पाहून दोघं चांगलेच दचकले. माझा राग कंट्रोल होत नव्हता. मी शिवानीला बघताच तिच्या कानात लावली. बाबा मध्ये आले. मी बाबांनाही बोललो. तुम्हाला तर मला बाबा म्हणायलाही लाज वाटते. ही तर बाहेरची होती पण तुम्ही असं का वागलात? आणि ते पण स्वतःच्या सुनेसोबतच. तुम्ही मला एकदा बोलले असते तर तुमच्या लग्नाला मी नाही बोललो नसतो. तुम्ही तुमच्या मुलाचा संसार उद्ध्वस्त केलाय. आणि शिवानी, तुला तर मी एवढा जीव लावला आणि तू काय निघालीस? चांगलेच पांग फेडलेस माझे. तुमच्या दोघांचं सर्व सत्य माझ्यासमोर आलं आहे. मला घरात तुमचे चाळे समजले असते म्हणून तुम्ही सुनेला त्या वैश्यालयात घेऊन जात होते. आणि काय गं शिवानी, फक्त माझ्या वडिलांनीच तुझ्यासोबत संबंध केलेत की तिकडच्या बाकी लोकांसोबतही? माझे बोलणे ऐकून बाबा मला ओढूनच म्हणाले, थोडी लाज धर नितीन, सत्य माहीत नसेल तर काहीही बोलू नकोस. हो, आम्ही जात होतो त्या वैश्यालयात पण आईशी करायला नाही. मी सुनबाईला तिच्या आईशी भेटायला घेऊन जात होतो. आई? शिवानीची आई कुठून आली? ती तर अनाथ आहे ना? नाही नितीन, ती अनाथ नाही आहे, तिची आई आहे. तू 5 वर्षाचा असतानाच तुझी आई गेली. सर्वांनी मला दुसऱ्या लग्नासाठी फोर्स केला पण मी ते करू शकलो नाही. तुझ्या आईला जाऊन वर्ष झालं होतं तरीही मी तिच्या दुःखातून बाहेर पडू शकत नव्हतो. म्हणून एक दिवस मी त्या वैश्यवस्तीमध्ये गेलो होतो पण माझी तसलं काही करण्याची इच्छा झाली नाही. पण तिथून निघताना मी पाहिलं एका आडोशाला एक सुंदर स्त्री बसली होती. ती स्त्री तेव्हा साधारण 25 वर्षाची असेल. तिला 1-2 वर्षाची मुलगी होती. मला बघून त्या सुंदर स्त्रीला काय वाटले असेल ते माहीत नाही पण ती माझ्याजवळ आली आणि ती मला विनवण्या करू लागली की ही खूप भयानक वस्ती आहे, तुम्ही मला भला माणूस दिसत आहात, कृपया करून मला इथून सोडवा माझ्या मुलीसाठी प्लीज. मला माझ्या मुलीला असं आयुष्य जगू द्यायचं नाही आहे. मला तिला चांगलं आयुष्य द्यायचं आहे. तिचं चांगलं शिक्षण करून चांगल्या घरात तिचं लग्न करायचं आहे. मला वाटलं जणू माझ्या सुरेखाचीच ही इच्छा असावी की मी या बाईची मदत करावी. म्हणून मी तिला मदत करायचं ठरवलं. मी त्या बाईला तर नाही सोडू शकलो पण मी तिला वचन दिलं की तुझ्या मुलीला मी या नरकाचं आयुष्य जगू देणार नाही. ती मुलगी 5 वर्षाची होताच मी तिला एका अनाथ आश्रमात टाकलं आणि तिच्या आईला मी तिची खबर द्यायचो. तिच्या आईला मी वचन दिलं होतं की वयात आल्यावर मी तुमच्या मुलीसाठी चांगला मुलगा बघेन. शिवानी जशी समजदार झाली तशा या सर्व गोष्टी मी तिला सांगितल्या. मला माझा मुलगा कसा आहे ते माहीत होतं म्हणून मी या मुलीसाठी दुसरं स्थळ बघण्यापेक्षा तिचं लग्न तुझ्याशी लावून दिलं. या मुलीची आई अशा वस्तीमधली आहे म्हणून ही पण तशीच असेल असा तू विचार केला असतास. म्हणून आम्ही दोघांनी हे तुझ्यापासून लपवून ठेवलं. शिवानीची आई आता खूप आजारी आहे म्हणून मी शिवानीला रोज रात्री तिच्या आईला भेटायला घेऊन जायचो. पोरीचं भरलेलं कपाळ पाहून तिच्या सुखी संसाराचे बोल ऐकून त्या बाईला खूप समाधान वाटलं. मलाही खूप अभिमान आहे की मी एका निरागस मुलीला चांगलं आयुष्य देण्याचा प्रयत्न केला. नितीन, मी तुझ्यासाठी माझं वय असतानाही कधी लग्न केलं नाही तर मी असं कसं करू बाळा? माझं तुझ्या आईवरचं प्रेम आजही तेवढंच प्रामाणिक आहे आणि ते शेवटपर्यंत असेल. हे सर्व सत्य ऐकल्यानंतर शर्मेने माझी मान खाली गेली. त्यावेळी मी सर्वात पहिले माझ्या बाबांची माफी मागितली आणि शिवानीचीही माफी मागितली. माझी बायको तेवढीच पवित्र आहे जेवढी ती आधी होती आणि माझे बाबाही वर्ल्ड बेस्ट बाबा आहेत. पण गैरसमजाच्या पट्टीने माझे डोळे उघडे असूनही झाकले गेले होते. आज आमचा संसार सुखाचा चालू आहे. आज एका बापाने केलेली कमिटमेंट त्याच्या मुलाकडून पूर्ण झाली याच गोष्टीचं मला समाधान आहे. मंडळी, कशी वाटली मग कथा? तुम्हाला जर आमचं काम आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही आमच्या इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करू शकता.
तोपर्यंत ऐकत रहा मनाचे बोल।